नमस्कार मंडळी, माझ्या चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सर्व स्वयंपाक करून दाखवणार आहे, डाळ भात भाजी चपाती। त्यासाठी मी इकडे कुकरच्या डब्यामध्ये डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते मी आता कुकरला लावते। डाळ आणि तांदूळ लावून झालेले आहेत, आता कुकर गॅसवर ठेवते। तोपर्यंत मी इकडे पीठ मळायला घेणार आहे चपातीसाठी। पीठ चाळून घेते, थोडंसं मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये आणि नंतर असं थोडं थोडं पाणी करून पीठ चांगलं मळून घ्यायचं। लागेल असं आपण थोडं थोडं पाणी वरून टाकत राहायचं, चांगला गोळा असा मळून घ्यायचा। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून नरम गोळा मळून घ्यायचा। नंतर त्याच्यावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ। पीठ मळून झालेलं आहे, आता इकडे मी भाजीची तयारी करते। भेंडीची भाजी करणार आहे। भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आता भेंडी मी चिरून घेते। बघू शकता तुम्ही, भेंडी पण चिरून होत आलेली आहे। छान एकदम पातळ अशी मी कट केलेली आहे। झालं, भेंडी चिरून झालेली आहे। आता फोडणीसाठी मी कांदा बारीक चिरून घेते। पाहू शकता तुम्ही, एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तो बारीक चिरून घेतला। आता एक टोमॅटो घेते, तोही बारीक चिरून घेते। पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी। भेंडीची भाजी जरा तिखटच पाहिजे, नाही तर ती एकदम मिळमिळत लागते। आता ह्या तव्यामध्ये मी भेंडी आधी भाजून घेणार आहे। थोडंसं तेल टाकून भेंडी भाजून घेते चांगली। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते। जिरं, हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या चांगल्या। आता लसूण टाकते। लसूण चांगला परतून घेतला की कांदा टाकायचा। कांदाही चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा। त्यानंतर टोमॅटो टाकायचे, वरून थोडंसं मीठ टाकायचं, हळद। हे सगळं मिक्स करून झालं की भेंडी टाकायची। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं। झाकण ठेवून एक वाफ काढायची। भेंडी तर आधीच आपली शिजलेली असते, एकदम मस्त भेंडी झालेली आहे फडफडीत। वरून कोथिंबीर टाकून घेऊया। झालं, भाजी आपली तयार आहे। आता मी डाळीला फोडणी देऊन घेते। पातेल्यामध्ये एक पळी तेल टाकून लसूण, मोहरी, जिरं, कांदा, कढीपत्ता हे सगळं टाकून वरून टोमॅटो टाकला। थोडंसं मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो बारीक होतो चांगला। आता मसाले सगळे टाकून घेते। कोथिंबीर थोडीशी टाकली, डाळ टाकून घेतली, झाली आमटी पण तयार झाली। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली राहिलेली। आता चपात्या करून घेते। आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहू शकता माझी ही एक चपाती लाटून झाली, ती तव्यात टाकली की वरची शेकेपर्यंत माझी दुसरी चपाती लाटून होते। चपाती दोन्ही बाजूनी सारखी लाटली गेली पाहिजे, छान चपात्या होतात मग। तसे माझे चपातीचे व्हिडिओ पण आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता। चपाती चांगली फुगलेली आहे, ही पहिली चपाती झाली आहे। अशा प्रकारे मी हा सगळा स्वयंपाक तुम्हाला करून दाखवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा।
झाल्या चपात्या पण झालेल्या आहेत या मंडळी गरमागरम जेवायला. ताट केलेलं पण ते शूट झालं नाही, त्याचं शूटिंग घेतलं नाही, त्याच्यामुळे ते राहून गेलं. थँक्यू.